नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मागील वर्षी आपण वेगवेगळ्या व्हरायटीचं ग्राफ्टिंग केलेलं होतं आणि आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला त्याचं रिकट करायचं आहे. आणि हे रिकट करताना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतील, तर रिकट ऍक्च्युअल केव्हा घेतली पाहिजे, रिकट कशी घेऊ, रिकट करताना मी काय काय काळजी घेऊ, आणि याचबरोबर मी थंबनेलमध्ये काही प्रश्न टाकले होते त्याचे उत्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो प्रश्न होता थंबनेलमध्ये की जानेवारीमध्ये रिकट केली तर, मित्रांनो जानेवारी महिन्यात अजिबात रिकट करायची नाहीये. जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट आपल्याला उत्तरेकडनं आलेली असते आणि तापमान कधी कधी आपलं 4, 5, 6, 10 डिग्रीच्या आत असतं. आणि अशा या थंड वातावरणामध्ये जर आपण जानेवारी महिन्यामध्ये रिकट केलं तर आपली बाग अजिबात फुटत नाही. जी बाग फुटून यायला 15, 20, 25 दिवस घेत होती, ती जर या थंडीच्या महिन्यात जर तुम्ही छाटली तर ती बाग अजिबात फुटत नाही. कधी कधी 30 दिवस घेते, कधी 40 दिवस घेते, बाग मागं पुढं फुटते. त्यामुळे चांगलं वॉर्म क्लायमेट, चांगलं उबदार क्लायमेट यायला पाहिजे, थंडीची लाट कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे जानेवारी अजिबात आपल्याला रिकट करायची नाही. आणि मग 10 फेब्रुवारी 15 फेब्रुवारीच्या आसपास जेव्हा तापमान थोडंसं आपलं वरती जातं, ॲक्च्युअल तापमान ज्यावेळेस 20-25 डिग्री तापमान असेल, तर त्यावेळेस आपण आपल्या बागेचं रिकट घ्यायला पाहिजे. म्हणजेच अर्थात 15 फेब्रुवारीच्या नंतर हा काळ आलेला असतो. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना वाटतं की चला डिसेंबरमध्येच आपण छाटणी करू किंवा जानेवारीमध्येच आपण रिकट मारू तर म्हणजे आपल्याला खूप जास्त दिवस मिळतील. परंतु अर्ली रिकट करून डिसेंबर जानेवारीमध्ये आपली बाग अजिबात फुटत नाही आणि मग आपला मनस्ताप होतो, आपली चिडचिड होते, बाग पण डॉर्मन्सीमध्ये गेलेली असते, सुप्तावस्थेत गेलेली असते. आणि आपण मग वेगवेगळे प्रयोग करायला बघतो, खालून हे दे, वरती हे फवार, मग हे फवार, याला फोन कर, त्याला फोन कर, आणि मग जो तो आपल्या अनुभवानुसार तुम्हाला कोणी युरिया टाका, कोणी 1345 घ्या, कोणी अमोनियम नायट्रेट घ्या, मुळी चालण्यासाठी हे घ्या, ते घ्या, आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या बागेवर अत्याचार करत असतो असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्यामुळे जानेवारीत आपल्याला रिकट बाग करायची नाही. मित्रांनो, आता 15 फेब्रुवारी नंतर आपल्याला रिकट करायची, रिकट केव्हा करायची, कुठे करायची, तर 15 फेब्रुवारीच्या नंतर आपण रिकटच्या बाबतीत आपल्याला ठाम असा निर्णय घ्यायचा आहे. रिकट करताना आपली बाग जर चांगल्या प्रकारे ओलांड्यापर्यंत गेली असेल तर आपल्याला चारही ओलांड्या त्याची तयार झाली असतील तर आपण ॲक्च्युअल ओलांडे तसेच ठेवून मग त्याची खरड छाटणीप्रमाणे आपला खरड छाटणी करायची आहे. परंतु जर आपले ओलांडे झाले नसतील, बाग थोडीशी मागं पुढं असतील, तर सरासरी 99% झाडं ज्या लेवलला आहेत म्हणजे पंजा लेवलच्या आसपास आपण एकाच वेळेस रिकट करू शकतो. तिसरा प्रकार म्हटलं तर काही बाग 5-6 पानावरती आहे, काही 7-8 पानावर आहे, काही 10 पानावरती आहे. बाग जर मागं पुढं जर असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला ग्राफ्टिंगपासून पुढचे 4-5 डोळे ठेवून एक समान उंचीचा कट आपण घेतला पाहिजे. हे जर आपण एक समान छाटणी जर केली, सरासरी मी तुम्हाला 3 प्रकार सांगितलं, जर तुमचं पूर्ण स्ट्रक्चर तयार असेल तर तुम्ही खरड छाटणीप्रमाणे तुम्ही रिकट करू शकता. म्हणजे ओलांडे पुन्हा रिवर्स घ्यायची गरज नाही आहे. दुसऱ्या केसमध्ये बाग चांगल्या प्रकारे पंजाच्या लेवलच्या वरती गेली असेल परंतु ओलांडे तयार झाले नसतील, कुठे मागे राहिले असतील, तर आपल्याला पंजा लेवलला तुम्ही रिकट घेऊ शकता. आणि तिसरा प्रकार म्हणजे बाग मागं पुढं फुटली आहे, तर त्या ठिकाणी आपलं ग्राफ्टिंगच्या वरती 5 डोळे ठेवून एकसारख्या समान उंचीवरती आपल्याला रिकट करायची आहे. आता मित्रांनो, रिकटच्या आधी आपल्याला साधारणतः महिनाभर थोडासा हलकासा पाण्याचा ताण द्यायचा आहे. 15-20 दिवस आधी आपल्याला इथेलची फवारणी करायची आहे. इथेल साधारणतः आपण 600-800 ml एकरी 300-400 लिटर पाण्याला घेऊन तुम्हाला गच्च असे ती पूर्ण पानं आपला ओले करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं स्टिकर देखील घ्यायचं आहे. याच्यानंतर चांगल्या प्रकारे पाणगळ जर झाली तर आपलं एकसारखी बाग फुटण्यासाठी मदत होते. आणि त्यासाठी आपल्याला इथेल फवारणी करून पाणगळ झाली पाहिजे. जर इथेल फवारणी करून देखील पाणगळ झाली नसेल तर आपल्याला छाटणीच्या आधी 8 दिवस मॅन्युअली हातानं पाणगळ करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी आपल्याला छाटणी करायची त्याच्यावरचे सर्व पानं आपल्याला हाताने पाणगळ झाली नसेल इथेलमुळे, तर तिथे आपल्याला पाणगळ हाताने पानं काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एकदा पानगळ झाल्यानंतर मात्र आपल्याला बेसल डोस
टाकायचं आहे त्यासाठी माती परीक्षण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीचा पीएच किती आहे, ईशी किती आहे, याच्यानुसार आपल्या जमिनीला भूसुधारकांचा वापर करायचा आहे. भूसुधारकांमध्ये तुम्ही जिप्सम टाकू शकता, तुम्ही सुपरफॉस्फेट टाकू शकता, तुम्ही सल्फर टाकू शकता. हे सर्व तुमच्या माती परीक्षणानुसार किती टाकायचं त्याचं एक गणित आहे, त्याचं एक रिकमेंडेशन आहे, ते एक क्रिपास्ट ॲपमध्ये देखील तुम्हाला दिलेलं आहे. किंवा ते तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या मातीचा रिपोर्ट देखील क्रिपास्ट ॲपमधील विचारा, तुम्ही सांगतो आम्ही हॅमिंडवरून आमच्याकडे पाठवा. तुम्हाला खरड छाटणीपासून तर ऑक्टोबर छाटणीपर्यंत आणि ऑक्टोबर छाटणीपासून मालगाडीपर्यंत कोणते खतं कोणत्या वेळेस किती द्यायचे, कसे द्यायचे, कोणत्या स्वरूपात द्यायचे, हे संपूर्ण शेड्यूल आम्ही क्रिपास्ट ॲपमध्ये तुम्हाला रिकमेंडेशन तुम्हाला देणार आहोत. तर सल्फर किती घ्यायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ढोबळमानाने आपण जर म्हटलो तर सुपरफॉस्फेट डोळे झाकून द्यायचं आहे. कोणी म्हणेल माझ्याकडे फॉस्फरस कमी आहे, कोणी म्हणेल जास्त आहे, तरी तुम्हाला सुपरफॉस्फेट हा द्यायचा आहे. पीएच जर जास्त असेल तुम्हाला सल्फर 50 ते 100 किलोपर्यंत द्यायचं आहे. खूपच जास्त 8.5 पीएचच्या वरती असेल तुम्हाला जिप्सम 1-2 टन टाकायचा आहे. तो भुदावरती पण टाकायचा आहे, गल्लीच्या मधोमध पण टाकायचा आहे. याचबरोबर DAP SOP हे पण तुम्हाला माती परीक्षेनुसार त्याच्यामध्ये बदल करावा लागणार आहे. ह्याचबरोबर मायक्रो स्लरी किंवा मायक्रो न्यूट्रियंट किंवा फर्टिस मिंगल हे मात्र तुम्हाला एक डोस आधी टाकायचं आहे आणि बाकीचे सर्व मायक्रो न्यूट्रियंट छाटणी केल्यानंतर बाग चांगली फुटल्यानंतर टाकायचे. आधी पूर्ण आपल्याला NPK घ्यायचे. NPK अधिक मायक्रो न्यूट्रियंट यांची लढाई खिचडी आपल्याला करायची नाही. तर अशा पद्धतीनं आपला फर्टिलायझरमध्ये बेसल डोस टाकायचा आहे. बेसल डोस टाकल्यानंतर हा भोदावरती पूर्ण पसरून द्यायचा आहे, माती आड करायचा आहे. अर्थात याचबरोबर तुम्ही जर शेणखत टाकणार असाल तुम्ही नक्की शेणखत ह्या वेळेस तरी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. शेणखतावरती शेणखतावरती हा डोस पूर्ण टाकून द्या. शेणखत नसेल तर एखादं चांगलं सेंद्रिय खत बाजारामध्ये मिळणारं ते त्याचाही तुम्ही वापर करू शकता. मळीचा वापर करू शकता. चांगल्या कुजलेल्या, रापलेल्या, मुरवलेल्या, डिकम्पोज केलेल्या शुगर कारखान्याची मळी देखील, प्रेसमड देखील तुम्ही घेऊ शकता. परंतु कुठल्या तरी प्रकारचं ऑर्गॅनिक कार्बन असलेलं सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये गेला पाहिजे. हे केल्यानंतर मात्र तुम्हाला भरपूर असं पाणी इरिगेशन द्यायचं आहे. इरिगेशन भरपूर भूत फुटेपर्यंत इरिगेशन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या बागेचा रिकट घ्यायचा आहे. याचबरोबर तत्पूर्वी इथेल फवारणी केल्यानंतर आपल्याला 0.5% बोर्डो मिश्रणाचा एक गच्च असा स्प्रे पूर्ण बागेवरती इथेल फवारणी केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी द्यायचं आहे. जेणेकरून रोगग्रस्त पानं आपल्या बागेमध्ये असणार नाही. रोगग्रस्त पानावरती आपला बोर्डोचा चांगला गच्च लेप त्याच्यावरती बसेल. त्याच्यानंतर छाटणी केल्यानंतर सुद्धा एक बोर्डो गच्च असा आपल्या खोडावरती घ्यायचा आहे. जेणेकरून पुढे येणाऱ्या फुटी देखील आपल्या चांगल्या असणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या बागेमध्ये रिकटच्या बागेचं व्यवस्थापन करायचं आहे. याचबरोबर अजून एक प्रश्न मी तुम्हाला टाकलं होतं, कोड्यात टाकलेला प्रश्न होता की पानगळ चांगली झाली नाही. तर मित्रांनो, रिकट बाग घेण्यापूर्वी आपल्याला इथेल फवारणी करून चांगली पानगळ झाली पाहिजे. पानगळ चांगली झाली तर एकसारख्या फुटी येण्यासाठी, त्या डोळ्याची डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी आणि एकसारख्या फुटी मिळण्यासाठी, स्पीड मिळण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. जर इथेल फवारणी करून देखील पानगळ झाली नाही तर तुम्हाला 8 दिवस आधी हाताने पानं काढायचे आहेत. हे मात्र तुम्ही नक्की लक्षात घ्या. त्याच्यानंतर जो प्रश्न होता की रिकटच्या प्लॉटला पाणी कमी द्याल तर. मित्रांनो, रिकट करायचं आहे म्हणून पाणी जर कमी द्याल तर तुम्हाला जेवढं पाणी जातं तेवढ्या प्रमाणामध्ये मुळांचा विस्तार होत असतो आणि जेवढं तुम्ही पाणी कमी द्याल तेवढं मुळांचं विकासमध्ये बाधा येऊ शकते. पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होत नाही आहे. त्या पांढऱ्या मुळी मरायला लागतात. सेकंडरी रूटसुद्धा मरायला लागतात, काळा पडतात. त्यासाठी रिकटपूर्वी आपल्याला जोमदार असं भरपूर असं इरिगेशन द्यायचं आहे. पाणी जर कमी दिलं तर तिथे पांढऱ्या मुळांची संख्या कमी होईल, अपटेक कमी होईल आणि आपल्या रिकटनंतर बागेला जो वेग पाहिजे, स्पीड पाहिजे, ते स्पीड आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे इरिगेशन मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. बागेला पाण्याचा ताण पडणार नाही आणि त्याचबरोबर अतिरक्त पाणी होणार नाही, वापसाप कंडिशन बिघडणार नाही, याच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर तो पॉईंट होता आपला थंबनेलमध्ये की बागेला सुपरफॉस्फेट दिलं नाही तर. मित्रांनो, सुपरफॉस्फेट हे बेस्ट असं खत आहे. फक्त सुपरफॉस्फेटमध्ये फॉस्फरस भेटत नाही तर कॅल्शियम भेटतं, त्याच्याबरोबर फॉस्फरस भेटतो आणि त्याचबरोबर सल्फर देखील भेटतो. तर सल्फर, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तीनही घटक आपल्या द्राक्षबागेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सल्फरमुळं पीएच कमी व्हायला मदत होतं, फॉस्फरसमुळं सूक्ष्म घडांची निर्मितीसाठी
आणि झाडाचा खरी खोबरं झाडामध्ये एक प्रकारची ताकद झाडाची पोटेन्शियल शक्ती वाढवण्यासाठी आपला सुपर फॉस्फेटचा वापर उपयोग होत असतो. कॅल्शियममुळं पांढऱ्या मुळाची चांगली वाढ होण्यासाठी देखील सुपर फॉस्फेटचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे सुपर फॉस्फेट जर तुम्ही टाकलं नाही तर तुमच्याकडे हे सर्व फायदे कमी मिळतील. माल कमी जास्त येऊ शकतो, मुळांची चांगली वाढ होणार नाही, जमिनीचा पीएच कमी होणार नाही, सॉइल रिक्लेमेशन होणार नाही, त्यामुळे अपटेक व्हायला देखील त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सुपर फॉस्फेट डोळे झाकून बेसल डोसमध्ये खरड छाटणीसाठी 300 ते 400 किलो, ऑक्टोबर छाटणीसाठी सुद्धा बेसल डोसमध्ये 300 ते 400 किलो नक्की नक्की टाकायचं आहे. तर तुम्हाला थंबनेलमध्ये दिलेल्या चारही प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळाले असतील. त्याचबरोबर रिकट कसं करायचं, काय काय काळजी घ्यायची ते पण तुम्हाला कळलं असेल, त्याची माहिती तुम्हाला मिळाली असेल. याचबरोबर मित्रांनो, आता द्राक्ष काढणीचा हंगाम हा जवळजवळ 25-30% मालाची काढणी झाली, अद्यापही 70-80% माल आपल्या प्लॉटमध्ये शेतामध्ये उभा आहे. आणि ह्या 70% बागामध्ये काही ठिकाणी पिचकीपणा दिसतोय, तर काही ठिकाणी वजनाची समस्या दिसते, तर काही ठिकाणी शुगरची समस्या दिसते. आणि खास ह्या दरवर्षी येणाऱ्या समस्या तुमच्या बागेत जर दरवर्षी येत असतील, परंतु पुढच्या वर्षी ह्या समस्या अजिबात आल्या नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही खास एक वेबिनार किंवा सेमिनार सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी 6:00 खास अतिशय महत्त्वाचा हा सेमिनार आहे. यासाठी तुम्ही आजच तुमची जागा राखून ठेवा, तुमची वेळ काढून ठेवा. आणि आमच्या ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये आपल्याला तुम्ही वेबिनारमध्ये नक्की याल, यासाठी तुमचं नाव आणि नंबर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.